शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में लगातार हो रहे आपराधिक वारदातों पर लगाम कसने के लिए शहर के पुलिस कमिश्नर भूषण कुमार उपाध्याय ने ऑपरेशन क्रैकडाउन की शुरुआत की है। सभी थानों और क्राइम ब्रांच को अपने परिसर के अपराधियों पर नकेल कसने के निर्देश दिए गए। शनिवार की रात गश्त के दौरान एपीआई किरण चौगले को जानकारी मिली कि वाठोड़ा परिसर में स्वामीनारायण मंदिर के पास रहने वाले अपराधी सुगत बागड़े के घर में कुछ अपराधी जमा हुए और किसी बड़ी वारदात को अंजाम देने की तैयारी में है। पुलिस ने बिना देरी किए सुगत के घर पर छापा मारकर 10 अपराधियों को हिरासत में लिया। गिरफ्तार आरोपियों में गैंगस्टर संतोष आम्बेकर का भांजा विकास उर्फ सन्नी राजकुमार वर्मा भी शामिल है। सन्नी हाल ही में सेंट्रल जेल से जमानत पर छूट कराया था। अन्य गिरफ्तार आरोपियों में कोई तड़ीपार तो कुछ एमपीडीए झोपड़पट्टी दादा कानून का मामला दर्ज है। इनमें हत्या के आरोपी भी शामिल है। आरोपियों को घटना को अंजाम देने के पूर्व ही अपराध शाखा पुलिस विभाग की यूनिट 4 ने गुप्त सूचना मिलने पर 6 जून की रात करीब 10 बजे धर दबोचा। आरोपियों से घातक शस्त्र, मिर्ची पाउडर, मोबाइल फोन व अन्य सामग्री सहित करीब 3,03,000 रुपयों का माल जब्त किया गया। सभी आरोपी वाठोड़ा क्षेत्र में स्वामीनारायण मंदिर के पास एक खाली मकान में पेट्रोल पंप पर डकैती डालने की तैयारी में जुटे थे। रविवार को सभी आरोपियों को न्यायालय ने 9 जून तक पुलिस रिमांड में भेज दिया है। नागपुर शहरा मध्ये माननीय पुलिस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये क्रॅकडाऊन हे ऑपरेशन सुरू आहे। त्यामध्ये आमचे क्राइम ट्रॅडिशनल सीपी माननीय भरणे सर, त्याचप्रमाणे डीसीपी क्राइम माननीय राजमाने सर हे सगळे यामध्ये लीड करत आहेत। आम्ही त्यांच्या आदेशान्वये आमच्या एरियामध्ये 2-4 एरियामध्ये गुन्हेगार सर्चिंग करत असताना आमच्या युनिटचे एपीआय चौगुले आणि एसआय बट्टू मेजर यांना एक माहिती मिळाली की हा जो पेट्रोल पंप आहे सोहानी हालदोळ्याचा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपमध्ये जे पडकं घर आहे बागडेचं, त्या बागडेच्या घराजवळ काही अंधारामध्ये काही 10-12 इसम बसलेले आहेत अशी गुप्त माहिती मिळाली आणि त्या माहितीची आम्ही रेकी केली, खात्री केली। खात्री केल्यानंतर आम्ही पक्कासह त्या ठिकाणी पोचलो, त्यांना घेराव घातल्यानंतर आम्ही मोठ्या सीतापीने त्यांना तिथे पकडलं। त्या ठिकाणी आम्हाला 10 इसम संशयित इसम दिसले। 10 संशयित इसमांना आम्ही त्याचवेळी ताब्यात घेतलं, कुणालाही पुरू दिलं नाही। त्यांची त्याच ठिकाणी अंगझडती घेतली। अंगझडतीमध्ये आम्हाला 4 लोकांकडे म्हणजे मोठे फार प्राणघातक शस्त्र मिळाले आणि एकाकडे दोरी होती, एकाकडे मोठं दांडकं होतं, एकाकडे मिरची पावडर होती। या सगळ्यांना आम्ही तिथे ताब्यात घेतलं, त्यांच्याकडला मुद्देमाल त्यांच्याकडे जो होता तो जप्त केला आणि त्यांना त्यानंतर ते विचारणा केली। त्यामध्ये आम्ही काही लोक जे आहेत त्यांना ओळखतो, जे एकावर एमपीडीची कारवाई झालेली होती, बाकी तिघांना तडीपारची कारवाई झालेली आहे। अशा सगळ्यांना आम्ही फायनल करण्यासाठी त्यांना इथे घेऊन आलो। क्राईम फोरला व्हेरीफाय केलं, ते सर्व गुन्हेगार आहेत, कुख्यात गुन्हेगार निघाले आणि त्यांच्याकडनं आम्ही मधून म्हणजे क्लिअर करून घेतलं की ते त्या ठिकाणी कसाठी जमले होते। त्यांनी सांगितलं की ते जे तिथे इंडियन पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंप दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीमध्ये होतो। त्यामुळे या सर्वांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशन वाठोडा येथे कलम 399-402 IPC, त्याचप्रमाणे रेड विथ 142-135 BPI आर्मे आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जो संतोष आंबेकर कुख्यात गुन्हेगार आहे, गुंड आहे, त्याचा एक भाचासुद्धा आहे, त्याच्यावरसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व 10 गुन्हेगार हे रेकॉर्डेड आणि 302-307 हे सगळे म्हणजे अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर यापूर्वी जे 3 तडीपार आहेत त्यामध्ये एक आता सध्या तडीपारच्या याच्यामध्ये आहे, ज्यांना ज्याला डीसीपी झोन 3 तडीपार केलेला आहे आणि बाकीचे जे तडीपार केलेले आहेत ते डीसीपी झोन 4 आहेत। यामध्ये एकावर MPD-ची सुद्धा कारवाई झालेली आहे, इम्रान खानवर। आणि हा जो आहे विकास उर्फ सन्नी राजकुमार शर्मा हा संतोष आंबेकरचा भाचा आहे। या सर्वांवर आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि यांच्याकडनं आम्ही 3,03,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यांच्याकडलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही आपल्या एरियामध्ये इफेक्टिव्ह कारवाई सुरू ठेवणार आहोत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।